सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो केंद्रप्रमुखाची भरती होत आहे आणि केंद्रप्रमुखाची पदं भरण्याच्या संदर्भामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला त्या पत्रामध्ये पाच मेच्या पत्रामध्ये दहा जून दोन हजार चौदाच्या अधिसूचनेचा संदर्भ दिलेला आहे तर त्याच पद्धतीनं प्रत्यक्षात केंद्रप्रमुख पदाच्या भरती संदर्भामध्ये सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराचा देखील एक शासन निर्णय त्या शासन निर्णयावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील आणि तुमच्या सबस्क्राईब करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल तर बऱ्याचशा बंधू भगिनींनी फोन केले मेसेज केले की केंद्रप्रमुख संदर्भातला शासन निर्णयावर आपण व्हिडिओ बनवा तर मित्रांनो सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराचा शासन निर्णय केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत सुधारित कार्यपद्धती विहित करण्याबाबत अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये आपण बघू शकता इथं दहा जून दोन हजार चौदाचा प्रत्यक्षामध्ये मित्रांनो इथे संदर्भ देखील दिलेला आहे वाचा म्हटलेला आहे दहा जून दोन हजार चौदाचा हा जो अधिसूचना आहे ती अधिसूचना तर बघूया प्रत्यक्षामध्ये काय म्हटलेला आहे प्रस्तावना मित्रांनो वाचण्यात वेळ घालत नाही प्रत्यक्षामध्ये आपण इथं मुद्द्यावर येऊया आणि इथे बघा काय म्हटलेलं आहे मुद्द्यावर इथं आपल्याला हा एक मुद्दा बघूया बघा इथं काय म्हटलेलं आहे केंद्र प्रमुख पदाचे सेवा प्रवेश नियम दिनांक दहा सहा दोन हजार चौदा रोजी अधिसूचित झाल्याने दरम्यानच्या कालावधीत अभावितपणे पदी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या सेवा सदर केंद्रप्रमुख पदावर नियमित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग तसेच विधी व न्याय विभाग यांच्या अभिप्रायास अनुसरून अभावित केंद्रप्रमुखांच्या सेवा नियमित करण्याची तसेच उर्वरित पदे सरळ सेवा अब्लिक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे बऱ्याच बंधू भगिनींनी फोन केले की अभावितपणे जे केंद्रप्रमुख आहे तर मित्रांनो प्रत्यक्षात अभावितपणे केंद्रप्रमुखांना प्रत्यक्षात केंद्रप्रमुख म्हणून नियमित करण्याबाबतचं सा, सामान्य प्रशासन विभाग आणि न्याय विभागाने प्रत्यक्षात त्याला मंजुरी दिलेली आहे त्यानंतर राहिलेल्या पदासाठी शासन निर्णय काय बघूया तर बघा इथं चौदा अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयान्वये निर्माण करण्यात आल्यानंतर केंद्रप्रमुख पदे दोन 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 हजार दहाच्या शासन निर्णयापर्यंत सदरपदे शंभर टक्के पदोन्नतीने भरण्यात येत होती दोन फेब्रुवारी दोन हजार दहापर्यंत पर्यंत केंद्रप्रमुख पदाची सेवा प्रवेश निमावली ग्रामविकास विभागाने दिनांक दहा सहा चौदा आपण आधी याच्यावरला स्वतंत्र व्हिडिओ देखील बघितला त्यामुळे सरळ सेवा विभागीय मर्यादित म्हणजे तीन प्रकारे सरळ सेवा विभागीय मर्यादित आणि पदोन्नती याप्रमाणे हे जे प्रमाण आहे केंद्रप्रमुखांचं ते सेवा तीस टक्के विभागीय तीस टक्के आणि पदोन्नती तीस टक्के यानुसार लागू करण्यात आलेली आहे केंद्रप्रमुख पदाचे सेवा प्रवेश नियम अधिसूचित होईपर्यंत म्हणजेच दिनांक दोन दोन दहा हजार ते दिनांक दहा सहा चौदा या जे दरम्यानचा कालावधी आहे या कालावधीत बालकांच्या मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिकाराचा अधिनियम दोन हजार नऊची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि साक्षरता अभियानासंदर्भात शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात नियोजन शिक्षणाचा दर्जा उंचावू नये त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अभावितपणे भरण्यात आली केंद्रप्रमुखाची पदे नियमित करण्याबाबत तसेच केंद्रप्रमुखांची रिक्त पदे म्हणजे अभावितपणे ही जी पदं होती ही पदं नियमित करण्यात आलेली आहे तसेच केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळ सेवा विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालीप्रमाणे कार्यवाही करण्यास शासनाने मान्यता काय मान्यता दिलेली आहे ती मान्यता अशी आहे बघा केंद्रप्रमुख भरती संदर्भात यापूर्वी पारित करण्यात आलेल्या दोन 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 हजार दहाचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून हा अधिक्रमित करण्यात आलेला आहे दिनांक दोन दोन दहा ते दिनांक दहा सहा चौदा या कालावधीत अभावित नियुक्त केंद्रप्रमुखांची नियुक्ती शंभर टक्के पदोन्नतीमध्ये मोडत असल्याने या शिक्षकाच्या सेवा केंद्रप्रमुख पदावर नियमित करण्यात येत आहेत म्हणजे अभावित केंद्रप्रमुखच ग्राह्य जाणण्यात येतील थी त्यानंतर काय म्हटलेलं या शासन निर्णयामध्ये दहा सहा दोन हजार चौदा रोजी अथवा तजनंतर अभावित केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक पदावर वा समकक्षपदावर पदावनत करण्यात यावे दहा सहा चौदा नंतर जर केंद्रप्रमुख अभावितपणे भरलेले आले असतील तर त्यांना त्यांच्या पदावर परत करण्यात यावं म्हटलेलं आहे अशा शिक्षकांना विभागीय परीक्षेमध्ये मात्र गुणवत्तेनुसार केंद्रप्रमुख पदावर येण्याची संधी असेल त्यानंतर सरळ सेवा तसेच विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदावर करण्यात येणारी पदभरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणाच्या आधारे करण्यात येईल दोन्ही म्हणजे कोणती कोणती सरळ सेवा आणि विभागीय स्पर्धा परीक्षा त्यानंतर केंद्र केंद्रप्रमुख पदावरील नियमा नेमणुकीकरिता अनुसरायची कार्यपद्धती सांगितलेली आहे ती दहा सहा चौदाच्या अधिसूचनेनुसार सांगितलेली मित्रांनो आणि ती आहे चाळीस तीस तीस या पद्धतीने करण्यात यावी ती करत असताना खाली आपण यापूर्वीच्या दहा सहा चौदाच्या सुचनेचे व्हिडिओ देखील बघितलं आणि तो व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या आय बटनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे बघा काय म्हटलं आहे त्यांनी सदर रिक्त पदे त्या त्या, त्या निवड प्रक्रियेअंतर्गत भाषा गणित व विज्ञान आणि सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास आणि भूगोल समावेश केलेला आहे ह्या तीन याच्यामध्ये याची विभागणी केलेली आहे या विषयाच्या समप्रमाणात ही भरती करण्यात येईल विषय विषयनीय जागांचे प्रमाण असे राहील एकूण जागा ज्या निघतील त्या त्या पन्नास टक्के जागा या भाषेसाठी असतील सॉरी एकूण जागा ज्या निघतील त्या जागांची विभागणी या तीन याच्यात केली जाईल अ ब क म्हणजे कसं की समजा असं ग्रहित जरा एखाद्या ठिकाणी समजा राज्यात किंवा तीनशे जागा निघल्या तर शंभर जागा मित्रांनो या भाषेसाठी राहतील शंभर जागा त्यानंतर शंभर जागा या गणिताला राहतील आणि श गणित आणि विज्ञानला राहतील आणि शंभरच जागा मित्रांनो सामाजिक शास्त्राला राहतील जर आपल्याला तीनशे जागा निघल्या नि तर आता या शंभर जागाची विभागणी त्यातल्या पन्नास टक्के जागा इंग्रजीला राहतील म्हणजे शंभरपैकी पन्नास जागा इंग्रजीला त्यानंतर प्रथम भाषेला तीस टक्के जागा राहतील म्हणजे मराठीसाठी तीस जागा राहतील आणि शंभरपैकी वीस जागा या हिंदी भाषेसाठी राहतील तर गणित आणि विज्ञानाला पूर्ण शंभर जागा वाट्याला आलेल्या त्या भर भरल्या जातील आणि सामाजिक शास्त्रातून शंभर वाटायला आलेल्या जागा ज्या काही येतील आपण उदाहरण म्हणून शंभर शंभर घेतलेले आणि प्रथम भाषा म्हणून मराठी उर्दू यांचे प्रमाण ऐंशी वीस असे राहील त्यानंतर पदोन्नती पदोन्नतीची तीस टक्के पदेही जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक शिक्षक पदावर किमान तीन वर्ष अखंड सेवा झालेल्या शिक्षकामधून ज्येष्ठतेनुसार भरण्यात येतील पदोन्नतीची पदे प्राथमिक शिक्षकांना त्या राहतील आणि सेवा विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांची आकडेवारी शासनाच्या संकेतस्थळावर संगणकीय प्रणालीद्वारे स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल आता सरळ सेवेसाठी काय म्हटलेलं आहे बघा याच्यामध्ये सरळ सेवेसाठी जी पद भरती करण्यात येईल ती जाहिरात द्यावी म्हटलं आहे त्यांनी संगणकीय प्रणालीद्वारे जाहिरात देण्यात यावी तसेच जादा खपाच्या दोन वर्तमानपत्रामध्ये देखील ही जाहिरात देण्यात यावी असं म्हटलेलं आहे पंधरा अगोदर त्यानंतर इच्छुक व प्राप्त उमेदवार जाहिरातीच्या अनुषंगाने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यांना प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारे प्रत्यक्षामध्ये हे करतील त्यानंतर प्रत्यक्षामध्ये इथे पन निवड झाल्यावर पंधरा दिवसामध्ये रुजू करावा लागेल म्हटलेलं आहे त्यानंतर वेटिंग यादी जर असेल तर ती अकरा महिन्यासाठी ग्राह्य राहील असं म्हटलेलं आहे आणि प्रत्यक्षात वयोमर्यादा बिंदू नामावली शैक्षणिक आर्ता व सेवा शर्यतीबाबत ह्या सगळ्यांची प्रत्यक्षामध्ये वेळोवेळी शासनाने जे हे केलेलं आहे त्या निकष दिलेले आहे त्या निकषाच्या अधीन राहूनच ही नेमणूक करण्यात येईल असं म्हटलेलं आहे वयोमर्यादेच्या बाबतीमध्ये मात्र इथं छत्तीस वर्ष म्हटलेलं आहे मित्रांनो छत्तीस वर्ष शैक्षणिक अहताच्या बाबतीमध्ये बी एड आणि बी एड नंतर तीन वर्षाचा अनुभव म्हटलेला आहे अध्यापनाचा आणि पर्यवेक्षणाचा तर शैक्षणिक पात्रतेमध्ये बी एड केंद्रप्रमुखासाठी आवश्यकच आहे मी व्हिडिओ टाकल्यानंतर यासाठी मला खूप फोन आले की बी एड लागत नाही आहे पण मित्रांनो दहा जून दोन हजार चौदाची आपण अधिसूचना वाचू शकता त्याच्यात बी एड अवश्य आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळे यामध्ये बी एड त्यानंतर बी एडला किमान पन्नास टक्के मार्क अवश्य आहे पदवी पदवीनंतर बी एड या पद्धतीने इथं हे उल्लेख करण्यात आलेला आहे या इथं विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात देखील इथं आपल्याला इथं हे मुद्दे दिलेले आहे परीक्षेचे आयोजन कसे करावे तर परीक्षेच्या आयोजनासंदर्भात देखील इथं म्हटलेलं आहे की परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीनं करण्यात यावं असं म्हटलेलं आहे त्यानंतर मित्रांनो प्रत्यक्षामध्ये त्यांनी जर ऑनलाईन परीक्षा घ्यायची असेल तर किमान दहा ऑनलाईन प्रश्नसंच तयार झालेले असावे परीक्षा यंत्रणेकडे असं म्हटलेलं आहे मिळालेल्या गुणावर आधारित प्रत्यक्षात ही यादी तयार करण्यात येईल आणि जो परीक्षेचे माध्यम मा आहे ते परीक्षेचे माध्यम मराठी किंवा इंग्रजी असेल यापैकी एका माध्यमातून परीक्षा देता येईल आणि अभ्यासक्रम कसा असेल तर दोनशे गुणांची एकूण परीक्षा असेल आणि अभ्यासक्रम अभियोग्यता चाचणी शेकडा साठ टक्के प्रमाण प्रश्न असतील म्हणजे एकूण एकशे वीस प्रश्न असतील दोनशे याच्यापैकी प्रश्नापैकी आणि बुद्धिमत्तेचे ऐंशी टक्के प्रश्न असतील तर या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये ऐंशी प्रश्न असतील तर या पद्धतीनं चाळीस टक्के प्रश्न असतील तर या पद्धतीनं दोनशे गुणांसाठी ही परीक्षा असेल अशी परीक्षा ही अभियोग्य मध्ये जे घटक असतील याच्यामध्ये जेव्हा आपल्याला अभियोग्यतेचे साठ टक्के प्रश्न राहतील म्हटलं तर त्याच्यामध्ये हे घटक असतील गणितीय क्षमता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक असतील तर बुद्धिमत्तेमध्ये आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कूट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी प्रश्न असतील या पद्धतीने मित्रांनो केंद्रप्रमुख ही परीक्षा होईल या पद्धतीने ही भरती होईल अहर्तामध्ये जे म्हटलेलं आहे त्यांनी अहता या शासन निर्णयामध्ये न सांगता अहतेसाठी त्यांनी दहा सहा दोन हजार चौदाची जी अधिसूचना आहे त्या अधिसूचनेनुसार ही अहता पाच असावी असं म्हटलेलं आहे म्हणजे त्याची तर पुनरावृत्ती केलेली नाही आणि बाकी खाली त्यांनी त्या कमिट्या वगैरे निवड कमिट्या दिलेल्या आहेत जिल्ह्याची पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकाचं लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद